पाहूयात पुढची बातमी. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150वी जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री यांनी देखील महात्मा गांधींच्या स्मृतीला अभिवादन केलं आहे. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आज देशभरात काँग्रेस आणि भाजपनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय. देशात आजपासून प्लास्टिक बंदीही लागू करण्यात आलीये, तर तिकडे कोळीवाड्यात फडणवीसांनी स्वच्छता अभियान केलंय. काँग्रेसकडून आज देशाच्या विविध भागांमध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यापैकी दिल्लीतील पदयात्रेचं नेतृत्व सोनिया गांधी करणार आहेत. पाहूयात पुढची बातमी. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगलीतर्फे महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती निमित्तानं विशेष लोक अदालतीचं आयोजन केलं होतं. प्रमुख जिल्हा न्यायाधीश विजय पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आलं. यावेळी संपन्न झालेल्या विशेष लोक अदालतीमध्ये 3158 प्रकरणांपैकी 167 प्रकरणे यशस्वीरित्या मिटवली आहेत. त्याची रक्कम रुपये 2,25,37,141 ची तडजोड झाली आहे, असं जिल्हा न्यायाधीश तसेच विधी जिल्हा सेवा प्राधिकरण सचिव विश्वास माने यांनी सांगितलं. पाहूया. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार आज आपण विशेष लोक अदालत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम 138 अन्वये प्रलंबित असणाऱ्या प्रकरणाबाबत घेत आहोत. या न्यायालयामध्ये जे प्रलंबित प्रकरणे आहेत ते आपण जास्तीत जास्त ठेवलेले आहेत आणि संबंधित पक्षकार आणि बँका किंवा जे फिर्यादी मंडळे आहेत त्यांना आपण विनंती केली आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रकरण या विशेष लोक अदालतीमध्ये मिटवावीत. आत्तापर्यंत जे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत जे लोक न्यायालय घेतलेले आहे सांगली जिल्ह्यामध्ये त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि आजच्याही ह्या विशेष लोक अदालतीसाठी चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.